नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहे अजीब दास्ता हे गाण्याचे कॉर्ड. आता अजीब दास्ता हे गाण्याची स्केल मेजर स्केल आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सगळे सूर कसे आहेत त्याच्यामध्ये शुद्ध आहेत. ओके, आता मेजर स्केलनुसार गाणं वाजवायचंय आणि की आहे त्याची एफ. आता एफ की मध्ये कोणत्या कोणत्या कॉर्ड्स येतात? तर ही टॉनिक कॉर्ड येतील. टॉनिक म्हणजे स्केलचं पहिलं स्वर, मग की पहिली त्याची एफच आहे आणि एफ स्केलनुसार इथं तुमचा एफ टॉनिक येत असतो. तर ही पहिली कॉर्ड आहे. आणि दुसरी त्याच्यामध्ये कॉर्ड कोणती येते? तर ती येते सी मेजर कॉर्ड. सी मेजर कॉर्ड येते. तिसरी कॉर्ड येते ए शार्प मेजर. बघा ही कॉर्ड आहे. तर लेफ्ट हँड ना कॉर्ड वाजवायच्या आणि आणि इकडे राईट हँड ला आपण गाणं वाजवतोय. बघा पहिलं गाणं कसं आहे. आता इथं पहिल्यांदा एफ मेजर येणार आहे, त्यामुळे मी एफ मेजरला इथं साधारण असा तयार ठेवली कॉर्ड. हे एक कॉर्ड साठी म्युझिक तयार केलंय, गाण्यामध्ये असं नाहीये. अशी कॉर्ड वाजवू शकतो म्युझिकच्या वेळी. मध्ये गॅप आहे, त्यात गिटार वरती कॉर्ड वाजवली किंवा म्युझिक आहे, तर इथे आपण कॉर्ड वाजवू शकतो. तर ही एफ मेजर आहे, दोन्ही दोन्ही एफ मेजर आहे. पहिली वर समजली. आता सेकंड लाईन कशी आहे बघा. इथे आली सी मेजर कॉर्ड. आता हा पियानो छोटा आहे, आता इथं माग अशी खतमला इथं करून असं सी मेजर कॉर्ड वाजवत आली असती. सगळ्यांकडे मोठे पियानो आहेत तर सगळे वाजवू शकतात. मी छोट्या पियानोवरती लेसन बनवतोय, हा पियानो फारच छोटा आहे. आता तिसरा तिसऱ्या लाईनची कॉर्ड कोणती आहे बघा. ये मन जिले हे कॉन सी ई. तर मी आता इथं ही कॉर्ड घेतलेली आहे. ओके, आणि मग न वो समज सके ना आणि हम. तर इथं गाणं थांबतं सी वर, परंतु कॉर्ड वाजवायची आहे एफ ची. कोणती कॉर्ड वाजवणार तुम्ही? एफ. माझ्या एफ ची कॉर्ड कशी वाजवली इथं? ए सी एफ. आणि परत तुम्ही ए सी एफ करू शकता इथं, ए सी आणि एफ. अशी कॉर्ड करू शकता किंवा एफ एस सी सुद्धा करू शकता. हे बघा, ही अशी एफ एस सी पण होती. फक्त तुम्हाला कॉम्बिनेशन समजलं पाहिजे. एफ ए सी हे तिन्ही स्वर तुम्ही कसेही उलटे सुलटे वाजवले तरी ते चूक ठरत नाही. जसं गाणं येतं थांबेल त्यानुसार तुम्हाला ते कॉर्ड बनवावे सुद्धा लागू शकते. कारण काही वेळा अशी पोझिशन तुम्हाला मिळेल असं नाही. नॉर्मली गाण्यांमध्ये, सोप्या गाण्यांमध्ये ही पोझिशन येते, काही काही गाण्यांमध्ये येत नाही. त्यावेळेस कॉम्बिनेशन माहिती असणं गरजेचं असतं. तर तीन तुम्हाला स्वर समजले. मग आता अंतरा शिकवतो. आता अंतरा कसं आहे बघा. आता इथं आल्यामुळे हीच कॉर्ड आहे. पळ आलं म्हणजे इथं या या सुरात आले सी ची कॉर्ड आहे. आणि मग ही कॉर्ड ए शार्प मेजर. आणि परत मग पहिली चोळी. मग इथं आपण परत काय केलं, एफ मेजर दोन याने पकडली आणि असा पीस करून गाणं संपवलं. लक्षात आलं कशा कशा कॉर्ड आहेत.